भारत विरुद्ध आयर्लंड मॅच साठी गँग आलेली आहे. कुठनं आलाय तुम्ही सगळे? आम्ही वॉशिंग्टन डीसी आणि राले. ए देवा, बस मधून न्यू जर्सी सगळे बस मधून भरून आला. अरे बापरे, काय एक्साइटमेंट आहे पहिल्या मॅच ची. अमेझिंग फर्स्ट गेम इन वर्ल्ड कप गेम इन US, म्हणजे निश्चित जास्त एक्साइटमेंट आहे. मजा येईल विराट रोहित आणि सगळी टीम त्यांना बघायला. इक्वल नंबर ऑफ लेडीज आहेत तिथं, त्यांच्याकडे दे माईक. काय काय क्रिकेट मॅच ला एकदम विराट कोहलीला बघायला आले. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. अगं ही डबल विकेट नाही, इंडियन टीम आहे. सेम हियर. तू कोणाला? विराट कोहली. विराट कोहली माझ्या आयुष्यात मी कधी विचार नव्हता केला मी इंटरनॅशनल क्रिकेट मॅच US मध्ये बघेन. सो दिस इज लाईक अ ड्रीम कम ट्रू. आणि दिस इंडिया अमेरिका मॅच ला तुमचे रंग काय असणार? धोनी ब्लू यांना दे. मला सांगा, काल एक इंडिया मध्ये मॅच झाली, तुम्हाला कल्पना आहे? ऑलमोस्ट ट्राय झाल्यासारखे झाले. सगळे खुश आहेत त्या मॅच मध्ये. सगळ्यांना आपल्या आपल्या परीने यश मिळालेलं आहे. उलट झालंय, पण अपेक्षित यश मिळालं असं म्हणाल. आणि काही जणांना अपेक्षित होतं, काही जणांना अपेक्षित होतं. म्हणजे फील असं आलाय की सगळे जिंकले. सगळे जिंकले. तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचे आहात, तुम्ही याला दे, तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा आहात. महाराष्ट्रामध्ये जे काही निवडणूक आणि रिझल्ट मध्ये घोळ झालाय त्याच्याबद्दल काय म्हणशील? घोळ घोळ काहीच नाही झाला. सगळं सगळं आलबेल आहे. हो, एका अर्थाने आलबेल. त्यामुळे सगळ्यांना जिंकल्याचं समाधान मिळतंय. येस येस सगळ्यांना. मला एक सांगा, NDA म्हणजे मोदी टीम येणं परत, हे NRI च्या दृष्टीने महत्वाचं आहे का नाही? सी, इट डझंट रिअली मॅटर फॉर NRIs. आमच्यासाठी भारत सिक्युअर्ड, भारत फार छान पद्धतीने प्रोग्रेस करतोय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि मोदी गव्हर्नमेंटसाठी आमचा निश्चित सपोर्ट आहे, ज्या पद्धतीने प्रोग्रेस चालू आहे ते निश्चित चांगलं आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्ट्रॉंग अपोजिशन देशाला असणं ते पण गरजेचं आहे. त्यामुळे हे रिझल्ट फार महत्वाचे आहेत त्या दृष्टीने. त्यामुळे मॅच एन्जॉय करा. येस. आणि अर्थातच इंडिया पाकिस्तानची एक 10 तिकीट मला हवी आहेत, तेवढी द्या. बरोबर. चलो, बाय बाय. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.